पावसाच्या दमदार आगमनामुळं शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरू केली. दमदार पावसाच्या पार्श्वभूमीवरच बाजारात विविध बी बियाणं दाखल झाली आहेत, तर विविध खतंही बाजारात उपलब्ध झाली आहेत. बाजारात शेतकरी बी बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र बी बियाणांची खरेदी तसेच खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊन तोटा होऊ नये यासाठी श्री दत्त ॲग्रीमॉलच्या संचालिका कविता बिडवे जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केलंय. यावर्षी कापूस आणि याच्यामध्ये जर म्हटलं डाळवर्गीयमध्ये तर मूग, सोयाबीन याची मागणी जास्त झाली. का लाल कांद्याचं प्रमाणही भरपूर झालंय, लाल कांद्याचं बी भरपूर प्रमाणात गेलं. आणि आता सध्या आहे ना पीक जे बिया आहेत त्याच्यामध्ये फसवणूक होती शेतकऱ्यांची, तर शेतकऱ्यांनी ते कसं थांबवलं पाहिजे? कोणत्याही याचं प्रकारचं वाण घेताना किंवा कुठलंही बी घेताना दुकानदाराकडून बी परचेस करताना त्यावर लॉट नंबर बघणे आणि एक्सपायरी चेक करून घ्यावी. त्यानंतर आता सध्या जे वातावरण आहे त्यावरती ही जी पिकं आहेत सध्या घेतात शेतकरी, तर त्याच्यावर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यापासून कसं शेतकरी करा? आता ढगाळ वातावरणामुळे जनरली भुरी वगैरे असं सोयाबीन किंवा मूग सारख्या पिकावर भुरीचं हे होतं, भाजीपाल्यावर आळीचा प्रादुर्भाव होतो. तर मग आता त्याकरता ज्या रिकमेंडेशन असतील भुरी रोगाकरता, जे फंगीसाईड यूज करायला सांगितले असतील किंवा पेस्टिसाईड करता आळी करता जे इन्सेक्टिसाईड यूज करायला सांगितले असतील ते करावेत. त्याच्याचबरोबर काही बायोलॉजिकल ट्रीटमेंट जर करता आल्या, निंबोळीआर, करंज तेल यासारखं जर काही वापरता आलं तर ते वापरावं. त्यानंतर आता रावरे तालुक्यामध्ये सर्वात जास्त कापूस आणि वांग्याचं जे पीक आहे ते घेतलं जातं, त्यावर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव? कापसावर जनरली आता मावा तुडतुडे आता बीटी वन निघाल्यामुळे तर ते रेजिस्टन्स आहेत, बऱ्याचशा रोगांना बळी पडत नाहीत. पण जास्त करून लाल्याचा प्रादुर्भाव आपल्या भागात आढळतो. तो लाल्याकरता आपण जो बेसल डोस देतो कपाशी लावायच्या वेळेस त्यावेळेसच मॅग्नेशियम सल्फेट वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता जाणवल्यावर लाल्या दिसायला लागतो आणि मग तिथून पुढं आपण मॅग्नेशियम सल्फेट अप्लाय करतो. पण तसं न करता बेसलला जर दिला तर तो पुढं येणारा धोका आपल्याला कमी करता येऊ शकतो. माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व जे आहे ते शेतकऱ्यांना तुम्ही कसं सांगाल? माती आणि पाण्याचं महत्व म्हणजे आता माती आपली राहुरी तालुक्यातली जर बरंच चेक जर केलं तर बरंच पीएच, ई सी वाढलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट वाढलेलं आहे, जेणेकरून हे भविष्यात फळपिकाकरता धोकादायक आहे. यात फळपिके ज्यावेळेस कार्बोनेट वगैरे वाढलेलं असतं त्यावेळेस जमिनीत परिस्थिती अशी झालेली असते की जमिनीत सगळं काही असून झाड उचलू शकत नाही, म्हणजे त्यावेळेस झाडाचं अपुरं पोषण राहतं आणि त्याचाच इनडायरेक्टली इफेक्ट आपल्या उत्पादनावर पडतो. आणि जर पर्टिक्युलर माती परीक्षण केलेलं असलं तर त्या क्रॉपची रिक्वायरमेंट त्याचा जो डोस आहे त्या डोसनुसार आपल्याला अप्लाय करता येतं. आपल्या जमिनी महाराष्ट्रातल्या जास्ती पोटॅश रिच आहेत, तर मग आपण त्यावेळेस पोटॅश रिच असल्यामुळे आपण पोटॅश कमी करून आपला पोटॅशवरचा खर्च कमी करू शकतो. ज्यावेळेस आपण पोटॅश जमिनीत टाकतो की आपल्याला आवश्यकता नसताना आपण जास्त पोटॅश जर जात असलं तर आपला उत्पादन खर्च जो आपल्याला लागणार आहे तो कमी होऊ शकतो. सध्या शेतकरी जे आहेत ते पारंपरिक शेतीमध्ये गुंतलेले, तर आधुनिक शेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे त्याबद्दल काय सांगा? पारंपरिक शेतीत गुंतलेले असं डायरेक्टली म्हणता नाही येणार बरं का. आता बरेचसे शेतकरी मोबाईल, इंटरनेट वगैरे बरंच वापरतात, त्यामुळे बरेचसे एज्युकेटेड झालेले आहेत. त्यानंतर आता शेतकरी जे आहेत ते पिकाचं उत्पादन खूप चांगलं घेतात, परंतु त्यांच्याकडून मार्केटिंग होत नाही, तर ते मार्केटिंग कसं केलं गेलं पाहिजे? आता मार्केटिंग करता जर म्हणताल तर पॉली हाऊसेसचे गट उभे राहतात, त्यांना नाबार्डकडून सबसिडी वगैरे मिळते. तर असं जर गट शेती वगैरे जर केली तर मार्केटिंगचा प्रश्नही सोयीस्कर होतो. आणि त्यानंतर आता शासनाकडून फार्मर्स प्रोड्युसिंग कंपनीला पण अनुदान येत आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांचे 400 ते 500 शेतकरी मिळून जर एक कंपनी स्थापन करताय तर त्यासाठी तुम्हाला बेसल लागणारं भांडवल वगैरे बरंच, त्यातून जर तुम्ही काही प्रोसेसिंग युनिट चालू करत असले तर त्यालाही सरकारकडून सबसिडी. गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला, मात्र यावर्षी पावसाच्या समाधानकारक आगमनानंतर शेतकऱ्यांचा तोटा होऊ नये अशी आशा कविता बिडवे जाधव यांनी व्यक्त केली आहे. गणेश नेहे सह सुनील भोंगळ, सी 24 तास, राहुरी.